बंद पडलेली कार रस्त्यात लावून मी बसमध्ये चढलो तर खरं, पण आतली गर्दी बघून जीव घाबरला. बसायला जागा नव्हती, एवढ्यात एक सीट रिकामी झाली. पुढचा एक जण सहज तेथे बसू शकला असता, पण त्याने सीट मला दिली. पुढच्या स्टॉपवर पुन्हा तेच घडले, पुन्हा आपली सीट त्याने दुसऱ्याला दिली. आमच्या पूर्ण बस प्रवासात हा प्रकार चारदा घडला. तर हा माणूस अगदी सामान्य दिसत होता, म्हणजे कुठेतरी मजदूरी करून घरी परत जात असावा. आता शेवटच्या स्टॉपवर आम्ही सर्वच उतरलो. उत्सुकता म्हणून मी त्याच्याशी बोललो, विचारले की प्रत्येक वेळी तुम्ही तुमची सीट दुसऱ्याला का देत होता. तेव्हा त्याने दिलेले उत्तर हे असे, मी शिकलेला नाही हो, अशिक्षित आहे मी. एके ठिकाणी कमी पैशावर काम करतो आणि पण माझ्याजवळ कोणाला द्यायला काहीच नाही, ज्ञान नाही, पैसा नाही. तेव्हा मी असं रोजच करतो, हेच मी सहज करू शकतो. दिवसभर काम केल्यानंतर अजून थोड्या वेळ उभं राहणं मला जमत. मी तुम्हाला माझी जागा दिली, तुम्ही मला धन्यवाद म्हणालात ना, त्यात मला खूप समाधान मिळाले. मी कोणाच्या तरी कामी आलो ना त्याचे, कोणाला काहीतरी दिल्याचं असं मी रोजच करतो. माझा नियमच झाला आहे आणि रोज मी आनंदाने घरी जातो. उत्तर ऐकून मी थक्कच झालो. त्याचे विचार व समज बघून याला अशिक्षित म्हणायचे का काय समजायचे. कोणाकरिता काहीतरी करायची त्याची इच्छा, ती पण स्वतःची परिस्थिती अशी असताना. मी कशा रीतीने मदत करू शकतो त्यावर शोधलेला उपाय बघून देव सुद्धा आपल्या या निर्मितीवर खुश असेल. माझ्या सर्वोत्तम कलाकृतीपैकी ही एक कलाकृती असं दिमागात सांगत असे. त्याने मला खूप गोष्टी शिकवल्या. स्वतःला हुशार, शिक्षित समजणार मी त्याच्या समोर खाली मान घालून स्वतःचे परीक्षण करू लागलो. किती सहज त्याने त्याच्या समाधानाची व्याख्या सांगितली. मदत ही खूप महाग गोष्ट आहे, कारण मनाने श्रीमंत असणारे खूप कमी लोक असतात. सुंदर कपडे, हातात पर्स, मोबाईल, डोळ्यावर गॉगल, चार इंग्लिशचे शब्द येणे म्हणजे सुशिक्षित का? हीच माणसाची खरी ओळख का? मोठं घर, मोठी कार म्हणजे मिळालेले समाधान का? कोण तुम्हाला केव्हा काय शिकून जाईल व तुमची धुंदी उतरवेल सांगता येत नाही. या माणसाच्या संगतीने माझे विचार स्वच्छ झाले. म्हणतात ना, कर्मसे पहचान होती है इन्सान होती. कर्मसे पहचान होती है इन्सान होती, वरना महंगे कपडे तो पुतले भी पहनते है दुकानों में.